जेल मध्ये राहून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनी बाबा सिद्दीकीचा गेम कसा काय केला। बाबा सिद्दीकी यांची हत्या होताच एक नाव लगेचच चर्चेत आलं, ते नाव होतं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं। बिश्नोईने सलमान खान आणि बाबा सिद्दीकीच्या असलेल्या नात्यामुळे सिद्दीकी यांना टार्गेट केल्याची चर्चा सुरू झाली। ज्या तीन मुलांनी बाबा सिद्दीकीची हत्या केली त्या तिन्ही मुलांनी सांगितलं आपलं बिश्नोई ग्रुप संग संबंध आहे। पण नेहमीप्रमाणे जेव्हा बिश्नोई ग्रुप असं काही कांड करतात त्यानंतर ते सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकत असतात। शनिवारच्या दुपारपर्यंत एकही पोस्ट आली नव्हती आणि शनिवारी दुपारी फेसबुकवरती एक पोस्ट व्हायरल झाली। बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप घेतल्याचं सांगितलं जातंय। या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं आणि लॉरेन्स बिश्नोईचा ग्रुप नेमकं कसं काय काम करतो, चला आपण त्याबद्दल आता जाणून घेऊया। शुभ लोरकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली। त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं, ओम जय श्रीराम जय भारत, भारत जीवन का मूल समजता हूँ, जिस्म और धन को मैं धूल समझता हूँ, किया वही सत्कर्म था जो निभाया, मित्रता का धर्म था जो, सलमान खान हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमारे भाई का नुकसान करवाया, आज जो बाबा सिद्दीकी के शराफत के फूल बंद रहे, ये एक टाइम दाऊद के साथ मेकॉक एक्ट था, इसके मरने का कारण अनुस्थापन और दाऊद को बॉलीवुड राजनीति प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था, हमारी किसी से भी कोई दुश्मनी नहीं है पर जो भी व्यक्ति सलमान खान और दाऊद ज्ञान की हेल्प करेगा अपना पूरा हिसाब किताब लगा के रखना, हमारे किसी भी भाई को कोई मरवाएगा तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे, हमने कभी भी किसी पे पहले वार नहीं किया, जय श्री राम जय भारत सलाम शहीदांनो। आणि या पोस्ट खाली एक हॅशटॅग होता आणि त्याच हॅशटॅग मध्ये लिहिलं होतं लॉरेन्स बिश्नोई ग्रुप। कालपासून चर्चा होत असलेल्या बाबा सिद्दीकीच्या हत्येला पूर्ण विराम मिळाला आणि ही हत्या कोणी केली याचं स्पष्ट उत्तर सर्वांना मिळालं, त्यामुळे सर्वांचा फोकस गेला तो लॉरेन्स बिश्नोईकडे। पण सध्या लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातच्या जेलमध्ये, गेल्या 10 वर्षापासून लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या जेलमध्ये आहे, त्यामुळे साहजिकच सर्वांना एकच प्रश्न पडतो, सिद्धू मुसेवाल्याची झालेली हत्या, सलमान खानच्या घरावरती झालेली फायरिंग आणि आता बाबा सिद्दीकीची बांद्रामध्ये झालेली हत्या, पण जेलमध्ये असलेला लॉरेन्स बिश्नोई हे सर्व कसं काय घडून आणू शकतो? आपण अनेकदा पिक्चरमध्ये पाहिलं असेल एखादा व्यक्ती जेलमधून सर्व काही मॅनेज करू शकतो, पण इथे लॉरेन्स बिश्नोईच्या बाबतीत ही घटना वेगळी आहे। तो फक्त एकच कांड नाही करत तर जेलमध्ये राहून कित्येक ग्रुप चालवतो, ज्यामध्ये सर्वात मोठा ग्रुप म्हणजे लॉरेन्स बिश्नोई ग्रुप। लॉरेन्स बिश्नोईला जेलमधून नेटवर्क चालवण्याची ताकद म्हणजे त्याचा संपूर्ण भूतकाळ। लॉरेन्स काही वर्षापूर्वी शिक्षणासाठी चंदीगडमध्ये आला, त्या ठिकाणी त्याची ओळख गँगस्टर असलेला गोल्डी ब्रार बरोबर झाली। 2010 पासून लॉरेन्सचं नाव खंडणी, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमध्ये येत होतं, परंतु या ठिकाणी लॉरेन्स बिश्नोईची एक खास गोष्ट होती, कोणत्याही घटनेमध्ये कधीही स्वतः सहभागी नव्हता होत, परंतु पाठीमागे राहून कांड करणं हे त्याचं समोर आलं 2013 मध्ये। त्याच्याच कॉलेजमध्ये एक विद्यार्थी त्याला प्रतिस्पर्धा होता आणि त्याची हत्या केल्याचा आरोप लॉरेन्स बिश्नोईवरती लागला। या घटनेमध्ये लॉरेन्सला अटक झाली आणि तो जेलमध्ये गेला। आता जेलमध्ये गेल्यावर लॉरेन्स बिश्नोई सुधारणार असं सर्वांना वाटलं होतं, परंतु याच जेलमधून लॉरेन्स बिश्नोईची खरी स्टोरी चालू होती आणि ती स्टोरी त्याला गँगस्टर बनवती। लॉरेन्सने जेलमधून नेटवर्क चालवण्यासाठी त्यांनी मोठ्या गँगस्टरला फॉलो केलं आणि त्यांना घेरलं। आता या ठिकाणी मोठ्या गँगस्टरला गँग चालवण्यासाठी माणसांची गरज नव्हती, पण या गँगस्टरला कायदेशीर मदत लागायची, एक समांतर सिस्टीम लागायची। लॉरेन्स बिश्नोईनी हेच जमवलं, एखाद्या गुंडाच्या शूटरला जामीन मिळून देणे तसंच त्याला लपवण्यासाठी जागा मिळून देणे, या सर्व प्रश्नांची उत्तरं लॉरेन्स बिश्नोईकडे असायची, त्यामुळे साहजिकच लॉरेन्स आणखीनच स्ट्रॉंग होत गेला। पण या सर्व प्रकारामध्ये बिश्नोईला थेट फायदा होत नव्हता, त्याला पूर्ण ताकद मिळणार नव्हती। पंजाबमध्ये लॉरेन्सच्या बिश्नोईच्या टोळीचा सामना होता तो बॉम्बिया टोळीशी, दोन्ही ग्रुप भयंकर, दोघांचीही ताकद सारखीच, त्यामुळे या दोन्ही ग्रुपमध्ये नेहमी वादावाद व्हायचे, माणसाच्या बदल्यात माणसाची हत्या केली जायची। लॉरेन्स बिश्नोईला आता हे सर्व समजलं होतं, त्याला माहिती झालं होतं आता आपल्याला आपला ग्रुप मोठा करावा लागणार, तेही लॉरेन्स जेलमध्ये असताना। आता या ठिकाणी लॉरेन्स बिश्नोई आपल्या ग्रुपमधील लोकांना मदत करण्याशिवाय नवीन गुन्हेगारांना देखील तो मदत करू लागला। नवीन कोणताही एखादा गुन्हेगार राखाच्या भरात गुन्हा करतो आणि या चक्रव्यूहामध्ये अडकतो। लॉरेन्स बिश्नोई अशा लोकांना टार्गेट करायचा, जरी पकडलं तरी जामीन मिळतो, लपण्याची जागा मिळती, हा सर्व पॅटर्न वापरून लॉरेन्स बिश्नोईने आपला ग्रुप मोठा केला। आणि गेल्या 2 वर्षापूर्वी माहिती समोर आली, लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचे भारतामध्ये 700 पेक्षा जास्त माणसं आहेत, पूर्ण आकडा 2 वर्षा अगोदरचा आहे।
नव्याने तरुण गुन्हेगारांना मदतीचा हात देऊन त्यांनी आपलं नेटवर्क स्ट्रॉंग केलं। नेटवर्क जेलच्या बाहेर ऍक्टिव्ह झालं आणि जेलमधून रिमोट सारखा हा कंट्रोल करायचा। परंतु त्याचा ग्रुप जरी मोठा झाला तरी त्याला भीती होती ती पंजाब मध्ये असलेल्या बॉम्बे या टोळीची। तो ग्रुप कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईने आणखीन एक आयडिया केली। दिल्ली मधील जितेंद्र योगी, हरियाणा मधील काला जठडी आणि राजस्थान मधील आनंद पाल यांच्या गँगशी बिश्नोईने हात मिळवणी केली। मग या ठिकाणी आपल्या मित्राचे जे दुश्मन ते आपले दुश्मन असं म्हणत लॉरेन्स बिश्नोईने या तिघांना मदत केली। काला जठडी तर हरियाणाचा सर्वात मोठा डॉन होता। लॉरेन्सने त्याच्या संग मैत्री केली व राजस्थान मध्ये आनंद पालचा इन्काउंटर झाला व कमजोर पडलेल्या त्याच्या ग्रुपला लॉरेन्स बिश्नोईने आपला ग्रुप जोडला। पण हा ग्रुप वाढवताना लॉरेन्स दोन काम करायचा। पहिली गोष्ट म्हणजे तिथे आपली माणसं वाढवायचा आणि आपल्या साबड्यासाठी जे काहीही करू शकता अशाच लोकांना त्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं। त्यामधून लॉरेन्सने हरियाणामधून हत्याराचा व्यापार, पंजाबमधून म्युझिक इंडस्ट्रीज आणि दिल्लीमध्ये प्रॉपर्टीचे डील्स या सर्व अवैध कामामध्ये बिश्नोईची दरवेळेस एंट्री व्हायची। आता बिश्नोई पैशासाठी लॉंग टर्म चालणारे बिझनेस ऑपरेट करायला लागला। तर ते कसं, पंजाबमध्ये होणाऱ्या कबड्डी मॅचेस त्याच्या अंडरच होतात आणि पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीजमधून लॉरेन्सला हप्तेही जायचे। याशिवाय त्याला म्युझिकचा गॉडफादरही त्यालाच म्हणायचं। यामधूनच पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाल्याची हत्या झाली। त्यावेळेस देखील फोकसला बिश्नोई ग्रुपच आला होता। यामध्ये चालणारा सट्टा, यामध्ये असणारा पैसा, लॉरेन्स बिश्नोईचे कायमस्वरूपी पैसे कमावण्याचे मार्ग याच्याच जोरावर बिश्नोईला नेटवर्क चालवता येतं स्वतः जेलमध्ये असतानाही। पण लॉरेन्स बिश्नोई जेलमधून नेटवर्क चालवतो तो कम्युनिकेशनच्या माध्यमातून। जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई फक्त मोबाईलच वापरत नाही तर त्याने 2023 जेलमधून एक इंटरव्ह्यू देखील दिला होता। या इंटरव्ह्यूमध्ये लॉरेन्सने स्वतःचंच गुणगान गायलं होतं। मी जे काय करतो ते भारतासाठी करतो, मी कधीही भारताला आपल्यापासून वेगळं होऊन देणार नाही। त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सलमान खानला देखील धमकी दिली होती। त्यांनी आपल्या ग्रुपमधील माणसांना हे सर्व माझे भाऊ आहेत असा देखील उल्लेख केला होता। आपण किती चांगलं आहे हे त्यांनी त्या इंटरव्ह्यूमधून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला। जेलमधून मोबाईल वापरणं त्याला किती इझी आहे हे देखील त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं। त्याच्या याच गोष्टीमुळे लॉरेन्स बिश्नोईची मार्केटिंग झाली। कुठेही काही घटना घडली त्याच्यानंतर पोस्ट टाकून सांगायचं हे बिश्नोई ग्रुपने केले आणि सर्व क्रेडिट हे बिश्नोई ग्रुप घेतं। बिश्नोईची इतर स्टोरी संपत नाही, तो कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपल्या लोकांची निवड करायची, कुठं पळून जायचं, कुठं लपून बसायचं, आपल्याला हत्यारं कोण पुरवणार, सर्व लॉरेन्स जेलमधून मॅनेज करतो असं सांगण्यात आलं। दिल्ली पोलीस सांगतात की बिश्नोई स्वतःही कोणाला फोन करत नाही, ते आपल्या माणसांच्या माध्यमातून ज्याला मॅसेज द्यायचा त्याला मॅसेज देतात। लॉरेन्स बिश्नोईला जेलमध्ये असताना देखील नेटवर्क चालवता येतं। त्याच्या पाठीमागे म्हणजे त्याच्या डोक्यावरती असलेला हात, तो म्हणजे कॅनडामध्ये असलेला गोल्डीब्रा। गोल्डीब्रा हा लॉरेन्स बिश्नोईचा मित्र। गोल्डीब्रा पण लॉरेन्स बिश्नोईच्या अगोदरपासूनचं कुख्यात गँगस्टर। पण पंजाबमधील बॉम्बिया आणि बिश्नोईच्या राड्यामध्ये गोल्डीब्रा हा कॅनडाला सटकला आणि तो कॅनडामध्ये सेट झाला। कॅनडामधून राहून तो दोन देशाची सूत्र हलवतो। पहिला देश म्हणजे कॅनडा आणि दुसरा देश म्हणजे भारत। गोल्डीब्रा हा गेल्या 10 बिश्नोई ग्रुपचे सर्व कामकाज कॅनडामधून पाहतो। ज्या गुन्ह्यामध्ये लॉरेन्सची जागा रिकामी आहे त्या ठिकाणी गोल्डीब्राचं नाव लावून ती जागा गोल्डीब्रा भरून काढतो। सिद्धू मूसेवाल्याच्या हत्येच्या वेळीस पूर्ण प्लॅन बिश्नोईचा होता। हे सर्व प्रकरण घडून आणलं ते गोल्डीब्राने। गोल्डीब्राने आपले सर्व भाऊ गँगवॉरमध्ये गमावले। पण गोल्डीब्राचं दोन देशामध्ये असलेलं नेटवर्क हेच त्याला गँगस्टर बनवतं। गोल्डीब्राला नेहमी भारतातलं नेटवर्क ॲक्टिव्ह ठेवावं लागतं। दुसरं म्हणजे कॅनडामध्ये त्याचा कधीही इन्काउंटर होऊ शकतो। पण या दोन्हीमध्ये काय झालं तरी लॉरेन्स आणि बिश्नोईला आपली दहशत कायम ठेवायची असते। त्यामुळे प्रत्येक घटनेत नाव लॉरेन्सचं लागतं आणि हे पूर्ण काम गोल्डीब्रा घडून आणतो। असे कित्येक जण लॉरेन्ससाठी काम करतात जे कधीही पडद्यावरती दिसत नाही। लॉरेन्स जेलमध्ये होता, गोल्डी कॅनडाला होता, तरी देखील सिद्धू मूसेवाल्याची हत्या झाली। त्यानंतर सलमान खानच्या घरावरती हल्ला आणि आता बाबा सिद्दीकीची हत्या। त्यावरूनच समजतं लॉरेन्स बिश्नोईचं हे नेटवर्क भारतासाठी किती घातक ठरू शकतं।